बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचपूर फाट्याजवळ साईराम ट्रॅव्हल्स व दुचाकीच्या भीषण अपघातात एका दुग्ध उत्पादक शेतकऱ्याचा करुण अंत झाल्याची घटना आज सकाळी 7 ते 7:30 दरम्यान घडली असून प्रमोद रामदास मापारी वय वर्ष 40 असे शेतकऱ्याचे नाव आहे. तो आपल्या नेहमीप्रमाणे सकाळी दूध घेऊन मोताळा शहरात येत असतानाच भरधाव वेगाने येणाऱ्या साईराम ट्रॅव्हल्सने त्यांना उडवले. यामध्ये प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने उभ्या असलेल्या 2 लक्झरी बस यांच्या काचा फोडल्यामुळे सुमारे 2 तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मोताळा पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रमोद रामदास मापारी वय वर्ष 40 असे या अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. 7:15 दरम्यान आमच्या येथील प्रमोद रामदास मापारी यांना साईराम कंपनीच्या गाडीने भरधाव वेगाने येणारी गाडी तिने उडवून त्याला तो स्पॉटवरतीच गेला. याला तो स्पॉट इतका भयानक आहे की तिथे बऱ्याचदा ऍक्सिडेंट झाले. बांधकाम विभागाला बऱ्याचदा सांगून त्यांनी तिथे ब्रेकर वगैरे लावले नाही. तिथे ब्रेकरची अत्यंत गरज आहे. आणि सकाळी पूर्ण जमावाने मग तिथे नासधूस थोडी झालीच. त्याला त्या जमावाचा जो भावनांचा उद्रेक होता त्याला या आपले ठाणेदार साहेब यांनी वगैरे सगळ्यांनी नियंत्रण आणून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. तरी आमची सगळ्यांना विनंती आहे की तिथे ब्रेकर अर्जंट बांधकाम विभागाने लावण्यात यावे आणि पुन्हा अशी घटना घडणार नाही याकडे सगळ्यांनी दक्षता घ्यावी.